इन बिटवीन समोर जे आपले युवराज वाले होते राजेश राऊत होते ते त्या गाडीला आले झाले तेवढ्याच त्या पहिल्या माणसाने किशोर गाडी करत आणि त्यांच्यावर चालवलं तर तिथे चालली होते अडचण होते तर खाली वापरली आहे त्याला म्हणजे गोळी चालू होते मग गोळी गेले तर त्याचा चकमक व्हायला लागला म्हणून त्याची किशोर हातातून फेकून दिली तेव्हा तो खाली पडली मग राजेश राऊत उचलली आणि ती उचलून त्याला मारून घेतली तर त्याच्या पाठीवर बसले जो चौथ्या रंगाचा बसला होता आणि त्याला मी सारखा मारत मारत उडायचा प्रयत्न करत होतो त्याच्या मागे जाऊन आयडिया बँक रोज त्याने धगमग धगमग गाडी होती बॅलन्स नव्हता मग तो उतरून गेला खाली चौथा कारण म्हटलं आता हा आपल्याला सापडतो आहे म्हणजे त्याला पकडण्यात पोरा घर आपली जर बॅग त्या तीन जणांवर आहे त्याच्या मागे जाऊन तो बॅलन्स मोजण्यात पकडले जाते भाऊ प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे सरकार आहे शिवसेनेचे शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांच्या दुकानावर भर दिवसा दरोडा पडला आहे एकंदरीत चोरट्यांनी हा सिंहाच्या आपल्या वाघाच्या जबड्यात हात टाकल्यासारखा प्रकार आहे आता एकाकडे प्रशासन आणि राज्यकर्ते अशा अवस्थेत शिवसैनिकांकडेच अशा पद्धतीने दरोडा पडला तेव्हा सर्वसामान्य नागरिकांनी बघावं कोणाकडे कारण एकीकडे चोरट्यांनी भर दिवसा दरोडा टाकून शिवसैनिकांच्याच दुकानावर दरोडा टाकला म्हणजे वाघाच्या जबड्यात हात टाकल्यासारखं झालेलं आहे आपण काय म्हणाल शिवसैनिकांच्या दुकानावर दरोडा टाकून काय माहीत नसते चोराला की कोणत्या पक्षाचं दुकान आहे त्यामुळे हा जो आरोप आहे हा माझ्या माहितीप्रमाणे चुकीचा आहे चोराला जात नसते चोराला धर्म नसतो चोराला पक्ष नसतो त्याला जिथे माहिती मिळते की इथे पैसा मिळणार आहे तिथे तो या प्रकारच्या घटना करत असतो घटना घडलेली दुर्दैवी आहे पण या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यामध्ये निश्चितपणाने पोलीस प्रशासनाने पुढच्या काळामध्ये जास्त बारकाईने लक्ष दिलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहे काही फुटेजमध्ये समोरचे जे आरोपी आहेत त्यांच्या काही प्रमाणामध्ये ट्रेस लागलेला आहे पण तपासाचा भाग असल्यामुळे काही गोष्टी बोलणं हे उचित होणार नाही पण ज्यांनी चोरी केलेली आहे त्यांना पोलीस प्रशासन लवकरात लवकर पकडेल असा माझा विश्वास आहे बघू गेल्या दोन दिवसांमध्ये हे दोन घटना घडल्या लागोपाठ दोन दिवसापूर्वी सातोद रस्त्यावर 55,000 रुपये मिरचीची पूर्ण आमच्या आणि लगेच दुसऱ्या दिवशी 24 तासांमध्ये हा प्रकार बरोबर 1 वाजता दोन्ही घटना दुपारी ज्या ठिकाणी गावाच्या शहराच्या बाहेर जाणारे रस्ते आहेत तिथे आपले संध्याकाळच्या वेळेस किंवा दुपारच्या वेळेस पोलीस असले पाहिजे जेणेकरून लोकांना त्याच्यातला धाक असावा त्या सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत भाऊ यावलमध्ये पोलीस प्रशासनातर्फे विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेले आहेत त्याचा काही उपयोग झालेला नाही असं आम्हाला वाटत आहे हे झालेलं आहे पण त्याच्यामध्ये फुटेज आल्यामुळेच तर मी आपल्याला सांगितलं पण आता सगळं बोलणं इथं उचित होणार नाही 24 तास उलटून गेले भाऊ आपण जर बोललो तर आपल्या चोरी करणारा हा 100% इथला माहितगार आहे त्याच्याशिवाय त्याला गल्ली बोर्ड त्याला रोड दिसला आणि डायरेक्ट कोपराच कसा दिसला याचा अर्थ असा आहे की तो 100% माहितगार आहे त्याला काही गोष्टी कळत आहेत पोलीस प्रशासन 3 दिवसापासून इथे ठाण म्हणून आहे काल SP महोदयांनी इथे व्हिजिट दिली DYSP बसून आहे आमचे LCB PI आहे पोलीस प्रशासन आपलं काम करत आहे आमची सुद्धा विनंती आहे पत्रकार बांधवांना की आपल्यालाही काही प्रकारात ट्रेस लागला तर आपण सुद्धा माहिती देण्याची आपल्याकडे मी विनंती करतो शेवटी पोलीस सुद्धा कोणाच्या तरी माहितीवरच त्यांना पकडू शकेल हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हो काल 2 मोटरसायकलीतून सुद्धा चोरीचा प्रयत्न झाला आहे कृषोत्पन्न बाजार समितीच्या आवारातून त्याचे लॉक तोडले गेले पण तो त्यांना मोटरसायकली घेऊन जाता आले नाही त्यांना मोटरसायकल म्हणजे तिथल्या मार्केट कमिटीमध्ये उभ्या होत्या पोलिसांच्या मार्फत तर त्या बाबतीमध्ये तक्रार जर केली असेल तर आपण गेले का चोरीला गेले आपल्या कार्यकर्त्यांचे म्हणजे बुरट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय सगळीकडेच वाढलेलं आहे याचं कारण माहिती आहे की आता जनरली ज्या बुरट्या चोऱ्या होत आहेत त्या बुरट्या चोऱ्यांवर लक्ष देण्याकरता 100% सूचना दिल्या आहेत मी याच्यापूर्वीच बोललो आणि अशा पद्धतीने याच्या पुढे जर घटना घडत असतील तर मग आपल्याला तालुक्याच्या प्रमुख ठिकाणी गस्त घालण्याकरता निश्चितपणाने प्रयत्न करावे लागतील अशा पद्धतीने आश्वासन या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे ओके थँक्यू